तर फायनली मित्रांनो, आमचा रायगडचा दर्शन झालेलं आहे आणि स्वागत आहे तुमचा निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. हा माझा तिसरा ब्लॉग असणार आहे जी मी सिरीज चालू केलेली महाडची. मी मुंबईवरून महाडला निघालो, महाडला आलो, महाड आल्यानंतर मी रायगडाचं दर्शन घेतलं, त्याची माहिती तुम्हाला दिली. आता मी इथून निघतो आहे, ते जातो आहे सरळ वीर मुरारबाजी देशपांडे यांच्या समाधीस्थळाला नतमस्तक व्हायला. त्यांची मी माहिती तुम्हाला देणार आहे. हे रायगड किल्ल्यापर्यंत आहे ना, आता 6 जून जवळच येतो आहे, राज्याभिषेक दिन, त्या दिवसासाठी एवढी तयारी चालू आहे. बघा, मा जिजाऊ साहेबांचा वाड्याचे अवशेष तुम्हाला इथे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हा असा काहीतरी आता रोड आहे, आतला काम चालू आहे, आता बघू किती वेळ लागतो. हा रोड आहे ना, या अगोदर मी गेलेलो आहे, खूप बेकार. आणि म्हणजे बोलतात ना, नागमोडी वळणं आणि या रोडवर नुसतं काम चालूच असतं, काही ना काही. एवढ्या खडतर रस्त्यानंतर हा रोड लागला आहे. हा रोड कोणता आहे माहिती आहे का? ॲक्च्युली आता मला आठवला, हा रोड आहे राज्याभिषेकाच्या वेळी जेव्हा आम्ही आलेलो ना, त्यावेळी आम्हाला बहुतेक इथेच कुठेतरी आता तो गाव आहे, जर मला दिसलं आणि बहुतेक तोच रोड असेल आणि मला दिसलं ना, तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. हां 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 हां, हे बघा, हेच हेच, इथून आम्ही लेफ्ट घेतलेलं. थांबा, याचं नाव काय बघू दे, ग्रामपंचायत, हां, वरेकोंड, बरोबर, वरेकोंडमध्ये मी होतो. इथे ॲक्च्युली प्रज्वलचे कोणतरी ओळखीचे आहेत, ते पण जिम ट्रेनरच होते, तर आम्ही त्यांच्या घरी राहिलेलो एक दिवसासाठी. आणि मग दुसऱ्या दिवशी उठून आम्ही रायगडावर गेलेलो, पण दर्शन तर काय आम्हाला झालं नाही. त्यांचं झालं, त्यांचं आणि बहुतेक त्यांची मुलगी होती आणि अजून कोणतरी होते त्यांचे गावातलेच, त्यांचं झालं, कारण ते एकदम फटाफट वरती गेले. आणि त्यांना कसं माहिती आहे इकडच्या लोकांना, ते दरवर्षी येतात, ते न चुकता दरवर्षी येतात. रायगड किल्ल्यावरून जिथे आता मी जातो आहे, म्हणजेच वीर मुरारबाजी देशपांडे यांच्या समाधीस्थळाजवळ, ते रायगड किल्ल्याच्या पायथ्यापासून काहीतरी 26 किलोमीटरवर आहे. तर रायगड किल्ल्याच्या तिथून तुम्ही पाचाड किंवा रायगड रोड किंवा महाड रोड त्याला बोलतात, म्हणजे थोडंसं तुम्ही आपल्या, मी तुम्हाला दाखवलं वाड्यांचा अवशेष, त्याच्या मागच्या साईडला जो रोड आहे त्या रोडने तुम्ही लेफ्ट मारलात म्हणजे रायगडवरून येताना, तर तुम्हाला हा काहीतरी असा सरळ रोड लागणार. आणि याच रोडवर तुम्हाला एकदम सरळ 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 जायचं आहे. आणि आता जिथून मी पुढून टर्न मारेल ना, मी तिथून तुम्हाला दाखवतो की कुठून तो टर्न आहे. आणि तिथून बहुतेक जवळच आहे, म्हणजे 10 मिनिटाच्या अंतरावर असं. तर चला, आता स्ट्रेट स्ट्रेटच आहे. हे बघा, हा असा काहीतरी तुम्हाला बोर्ड दिसेल, सरळ गेलात तर महाड, थोडं पुढे जाऊन राईट मारलं तर माणगाव लागेल, आणि इथे रत्नागिरी दाखवतो आहे, म्हणजे आम्हाला या साईडला जायचं आहे. इथून काहीतरी 4 किलोमीटर म्हणजे 10 मिनटावरच आहे. परत मी येताना असंच जाणार आहे, मला घरी जाण्यासाठी हाच मार्ग आहे, तर आता मी इथे जातो 10 मिनटावरती आणि समाधीचं दर्शन घेऊन येतो. चला, इथे लिहिलं पण आहे, रणधुरंदर मुरारबाजी देशपांडे समाधीस्थळाकडे किंजोळोली खुर्द. चला, ही बघा, ही आहे ती समाधी. गाडी आता आपण इथेच लावूया सावित आणि दर्शन घेऊ. महाडच्या किंजोळोली खुर्द गावाशेजारच्या सोमेश्वर महादेवाच्या मंदिराच्या परिसरात असलेली ही समाधी रणधुरंदर मुरारबाजी देशपांडे यांची आहे. रणधुरंदर मुरारबाजी देशपांडे यांचा जन्म 1616 या साली झाला. त्यांचे मूळ गाव महाड तालुक्यातील किंजोळोली हे होते. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांशी घडलेल्या संघर्षात छत्रपती शिवाजी महाराजांना मोऱ्यांच्या सैन्याकडून लढणाऱ्या मुरारबाजींच्या युद्ध कौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. स्वराज्य निर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्यांचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर छत्रपती शिवरायांनी मुरारबाजी यांना मराठा सैन्यात दाखल करून घेतले. 1656 औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान पठाण यांना 1.5 लाख या फौजेनिशी स्वराज्यावर सोडले. स्वराज्यावर यांच्या रूपाने नवीन संकट घोंगावत होते. मिर्झा राजाने ज्या प्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केले त्यापुढे मराठी सैन्याचा टिकाव लागणे फारच अवघड होते. त्याचवेळी मोगल सरदार दिलेर खानाने 40,000 सैन्यासह पुरंदरगडाला वेढा दिला व गड घेण्याचा प्रयत्न केला. मुरारबाजींनी गडावरील सैन्यास घेऊन गड झुंजावण्याची शर्त केली.
स्वराज्याचे नुकसान पाहून छत्रपती शिवरायांनी मिर्झाराजे जयसिंग यांना 11 जून 1656 रोजी भेटण्यास ठरवले. नेमके याच दिवशी दिलेर खानाने पठाणांच्या फौजेनिशी पुरंदर माचीवरून बालेकिल्ल्यावर आक्रमणाला सुरुवात केली. गड राखण्यासाठी मुरारबाजींनी 700 निवडक मावळ्यांसह बालेकिल्ल्यावरून उतरून पठाणांवर झडप घातली. या झडपेत अर्ध्याहून अधिक मावळे ठार झाले. तरी हल्ला चालूच होता. हा पराक्रम पाहून दिलेर खानाने लढाई थांबवली व मुरारबाजींना तो म्हणाला, अरे तू मोगलांना सामील हो, तुला मोठी जहागिरी देऊन तुझ्या शौर्याची आम्ही चीज करू. हे ऐकून मुरारबाजी म्हणाले, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय? असे बोलून मुरारबाजी दिलेर खानावर चालून गेले. मात्र दिलेर खानाने सोडलेला बाण मुरारबाजींच्या वर्मी लागून ते जमिनीवर कोसळले. दिलेर खानाचा बाण लागून मुरारबाजी धारातीर्थी पडले. अवघ्या 700 मावळ्यांनीशी दिलेर खानाच्या 5000 फौजेच्या तोंडाचे पाणी पळवणाऱ्या मुरारबाजींनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. तब्बल 1.5 महिने पुरंदर लढता ठेवून अखेर 11 जून 1656 या दिवशी महान तेजस्वी तारा सूर्य तेजात मिसळला. या स्वराज्यवीराच्या प्राण अर्पणाला शतशत नमन. रणधुरंदर मुरारबाजी देशपांडे यांचं समाधीस्थळाचं दर्शन घेऊन झालेलं आहे. मित्रांनो, आलं शेवटी आता माझं गाव. मी आता घरी जातो, फ्रेश वगैरे होतो, जेवतो आणि झोपतो, कारण उद्या परत मला उठून सुवर्णदुर्ग किल्ला हा मला करायचा आहे आणि आजूबाजूला भोवती त्याच्या अजून 1-2 किल्ले आहेत ते सुद्धा मला करायचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.